कुठे ते 63 गुरुजी, काय जोशी का काहीतरी नाव आहे त्यांचं, आहेत कुठे ते? काहीतरी काय जोशीच नाव आहे आणि मीच तो जोशी. तोंड थांबवून बोला, कोण तुम्ही? कोण मी? एकतर माझ्या मुलाकरवी मला चिठ्ठी पाठवून इथे बोलवून घेतलं आणि वर विचारताय कोण मी. काहीतरी काय चिठ्ठ्या पाठवतो वय का माझं? मग गोट्याकडनं तुम्हीच चिठ्ठी पाठवली होती ना मला. अच्छा, ओके, म्हणजे तुम्ही गोट्याच्या आई तर का? आजी वाटते का तुम्हाला? काय प्रॉब्लेम काय नक्की तुमचा? एक्सक्यूज मी, प्रॉब्लेम माझा नाहीये, तुमच्या मुलाचा आहे. त्याला नीट अभ्यास जमत नाहीये. त्या दिवशी इन्स्पेक्टर आले होते इन्स्पेक्शन साठी. साधा प्रश्न विचारला की जगातली पहिली अणुभट्टी कुठे सुरू झाली, त्याला उत्तर आलं नाही. नॉनसेन्स, मूर्ख, बेअक्कल. आता शिव्या देऊन गोट्या सुधारणार नाही. गोट्याला शिव्या देत नाहीये मी. मग तुमच्या त्या इन्स्पेक्टरला शिव्या देते. म्हणजे इन्स्पेक्शन करायला आला होता. ओ, कसलं इन्स्पेक्शन? बरं ते जाऊ दे, मला सांगा आपल्या गावातली हातबट्टी कोणी सुरू केली? मला का माहित, मी काय रोज हातबट्टीवर जातो? मग गोट्या काय शाळा सुटल्या रोज अनुभट्टीवर जातो का? त्याला कसं करणार? असं काय करताय तुम्ही? तुमच्या मुलाला ओरडायच्या ऐवजी माझ्याशीच भांडता. हे बघा, मी कोणाशी भांडायचं आणि कोणाशी नाही हे तुम्ही नाही ठरवायचं. तुम्ही गुरुजी असाल पण अख्खं जग तुमचा विद्यार्थी नाहीये. तुम्ही जरा शांत बसायला काय घ्याल. अच्छा, आता लाच देताय मला. अहो, तुम्हाला लाच कशी वाटत नाही हो? अहो, तुम्ही गुरुजी आहात, अहो हेच संस्कार करणार का मुलांवर? अहो, लाच द्यायला लाच वाटली पाहिजे तुम्हाला. लाच देताय मला, लाच. झक मारली आणि तुम्हाला इथे चिठ्ठी पाठवून बोलवून घेतलं. मान अपमान करताय तुम्ही माझा. पश्चाताप होतोय ना तुम्हाला मला इथे बोलून घ्यायचा? मग विहिरीत जाऊन सरळ जीव द्या. वा वा वा, मी आतापर्यंत नुसतं तुम्ही भांडत होता, आता जीवावर उठलात माझ्या. हे तुमचं वर्तन योग्य नाही आहे. मग एका मुलाकरवी सारखी पालकांना चिठ्ठी पाठवून इथं बोलवून घेणं तुमचं वर्तन योग्य नाहीये. अहो, तुमचा मुलगा अभ्यास करून चांगल्या मार्काने पास व्हावा यासाठी तुम्हाला इथे बोलवून घेतलं. अरे, कोणाची हिंमत आहे माझ्या मुलाला नापास करायची? सांगा, मी आहे आणि तो आहे, बघतेच कोणा हिम्मत आहे ते. वा वा, म्हणजे असं तुम्ही धमक्या द्यायला लागलात? धमकी नाहीये, सरकारनीच तसा नियम काढलाय. 8वी पर्यंत मुलांना नापास करायचं नाही, 8वी पर्यंत मुलांना पास करायचं. आणि माझा गोट्या अजून 5वीतच आहे, अजून 3 वर्ष आहेत त्याच्याकडे. अच्छा, मग 8वी नंतर काय? 8वी नंतर परत पहिलीत, म्हणजे 8वी पर्यंत परत सेफ. हा,